मंडळी नमस्कार. 21 तारखेला योगा आहे, आंतरराष्ट्रीय योगा डे आहे, आणि म्हणून मी हे सर्व आज तुम्हाला योगाचे प्रकार इथे त्याचे इमेजेस दाखवणार आहे आणि ते कसे करायचे हे पण सांगणार आहे. मंडळी, तुम्ही इमेजेस पहा आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला जे काही सांगते त्याप्रमाणे तुम्ही जर केलात. ज्या लोकांना कधीच योगा केलेला नाही आहे त्यांना जमणार नाही, अशा लोकांनासुद्धा जमणार आहे. इतके साधे योगासनाचे प्रकार मी आज इथे दाखवणार आहे, तर तुम्ही ती इमेजेस बघा. त्याप्रमाणे तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला मी नक्कीच देणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या दिवशी योगा नक्की करा. तर चला बघूया आपण काय काय आहेत योगाचे प्रकार. मंडळी, हे आहे अर्ध हलासन. म्हणजे अर्ध हलासन आपण याला म्हणतो, आणि हे अर्ध हलासन म्हणजे काही नाही, फक्त असं सरळ झोपायचं आहे आणि झोपून आपण फक्त आपले दोन्ही पाय आपल्याला वर घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पाय वर घेऊन आपण हे अर्ध हलासन करायचं आहे. मंडळी, हे आहे शलभासन. ह्या शलभासनामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये हे जे हात आहेत हे हात तळहात आपल्या जांघेखाली घालायचे आहेत आणि आपण मागून असे हे पाय आपल्याला वरती करायचे आहेत. आपण पालथं झोपून हे आसन करायचं आहे, ह्याला म्हणतात शलभासन. ह्या शलभासनाचे फायदे आहेत की पोटावरची चरबी आणि मांडीवरची चरबी कमी होते. हे आहे मकरासन. हे मकरासन आहे. ह्याच्यामध्ये ह्याला मकरासन ह्याच्यासाठी म्हणलं आहे की मगर ज्या पद्धतीने पाण्यामध्ये दोन पाय असे पसरून पडते त्या पद्धतीने पडायचं. प्रत्येक आसनानंतर हे मकरासन खूप आवश्यक असतं. ह्याला आपण मकरासन ह्यासाठी म्हणतो की ह्यामध्ये संपूर्ण बॉडी पूर्णतः रिलॅक्स होते. मंडळी, हे आहे वक्रासन. आता ह्या वक्रासनामध्ये प्रत्येकाला हे जमेलच असं नाही आहे, पण तुम्ही जर लक्षात आलं तर बघा, उजवा हात डावा पाय मुडपून त्याच्याही पुढून घेतलेला आहे. हे आसन करणं खूप कठीण आहे, पण यामुळे पोटाचे स्नायू दाबले जातात, मांडीचे स्नायू दाबले जातात आणि त्यांचं कार्य अगदी व्यवस्थितपणे चालू राहतं. मंडळी, हे आहे उत्तान पाद आसन. ह्याला म्हणतात उत्तान पाद आसन. म्हणजे हे शवासनात झोपून दोन्ही हात वर करायचे. सगळ्यात प्रथम दोन्ही पाय, ज्यांना पाठीचा खूप त्रास आहे त्यांनी एकदम वर न करता एक एक पाय वर करायचा आणि दोन्ही पाय असे वर करून त्याला दोन्ही हाताने पकडायचं. यामध्ये पाठीचा कणा ताठ राहतो, मानेचे मसल्स ताठ राहतात आणि कमरेवरची चरबी कमी होते, पोटावरची चरबी कमी होते आणि गुडघ्यांचे जे काही दुखणे असतात ती कमी होतात. मंडळी, हे आहे मर्कटासन. ह्याला म्हणतात मर्कटासन. ह्याच्यामध्ये आपलं शरीराला आपण पीळ द्यायचा असतो, म्हणजे चेहरा ज्या बाजूला आपण करू त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आपण हे आपले पाय करायचे असतात. ह्याला मर्कटासन म्हणतात. ह्यामुळे आपल्याला जी बॉडी आपली, म्हणजे पोटावरची चरबी कमी होतेच, कारण की ज्यांच्या पोटावर चरबी जास्त असते त्यांना हे पटकन आसन जमत नाही, पण तसं हे सहज सोपं आसन आहे. हे आहे शवासन. मंडळी, हे शवासन ह्याच्यासाठी असतं की प्रत्येक आसन झाल्यानंतर शवासनात झोपायचं असतं, म्हणजे आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि आपलं डोकं आपला मेंदू हे निर्विचार होतात. म्हणून ह्याला शवासन, म्हणजे अगदी शवासारखं आपण पडून राहायचं. शवासारखं आपण पडून राहिलो की आपलं डोकं निर्विचारी होतं आणि म्हणून हे आसन करायचं असतं. ह्यामध्ये पूर्ण बॉडी रिलॅक्स होते. मंडळी, हे आहे धनुरासन. हे सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे. हे जे आसन आहे ह्याला मागून दोन्ही हाताने आपल्या पायाचा घोटा पकडायचा असतो. हे आसन वाटतं तितकं सोपं नाही आहे. हे ज्यांनी कधी केलं नाही त्यांना ते जमणार नाही, त्यामुळे हे आसन करताना हळूहळू करावं. ह्यामध्ये पोटावरची चरबी कमी होते, पाठीचा कणा ताठ राहतो, कमरेवरची चरबी कमी होते, मांड्यांचे मसल्स ताणले जातात त्याच्यामुळे ते स्नायू कडक होतात आणि त्यांच्यामध्ये खूप स्ट्रॉंगनेस येतो. मंडळी, हे आहे मत्स्यासन. मत्स्यासन हे शवासनामध्ये झोपून करायचं असतं. ह्याच्यामध्ये दोन्ही पाय असे एकमेकांना क्रॉसमध्ये घेऊन दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे असतात.
हे शवासन तसं हे मत्स्यासन तसं पाहायला गेलं तर सोपं आहे, याच्यामध्ये कठीण असं काहीच नाही आहे. परंतु जमत नसेल तर ज्यांना जमेल त्यांनीच हळूहळू करावं, आणि ज्यांना जमणार नाही त्यांनीसुद्धा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. यामध्ये सुद्धा मांड्यांचे मसल्स, कमरेचे मसल्स, पाठीचे मसल्स एकदम स्ट्रॉंग होतात, पोटावरची चरबी कमी होते, आणि खास करून कमरेवरची चरबी ह्याच्यामध्ये कमी होते. हे आहे त्रिकोणासन. ह्या त्रिकोणासनामध्ये तुम्हाला हा जो भाग आहे, इथे हा जो भाग आहे हा कमरेचा, हा भाग इथे ताण पडतो, आणि या ताणामुळे तुमची जी बॉडी आहे ती अतिशय लवचिक होते, ती बॉडी अतिशय लवचिक होते. आणि जो हात आहे तो खाली आपण वाकतो, त्याच्यामुळे मागचा जो खालचा भाग आहे त्यालासुद्धा चांगलीच लवचिकता येते, त्याच्यावर ताण पडतो, म्हणून आपल्या पूर्ण बॉडीला ह्याच्यात स्ट्रेचिंग मिळतं. मंडळी, हे आहे ऊर्ध्व सर्वांगासन. अगदी सहज सोपं तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये. ही जी बॉडी याच्यात दाखवलेली आहे, तुम्हाला फक्त पाठीपासून आणि कमरेपासूनचा भाग वर उचलायचा आहे, आणि या पद्धतीने ते आसन करायचं आहे. ह्याच्यामध्ये सहज करण्यासारखं हे आसन आहे, आणि म्हणूनच मी आज ते इथं दाखवलं आहे, तुम्ही सहजपणे ते करू शकता. हे आहे भद्रासन. भद्रासन आणि वज्रासन ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ह्याच्यामध्ये पूर्ण अशा ह्या ज्या गुडघे असे जोडलेले दाखवलेत, पण वज्रासनामध्ये ह्याच्यामध्ये आपण ते बाजूला घेतो, आणि ह्याच्यात जी मागची पायांची पोझिशन दाखवलेली आहे ती पोझिशन तशी न राहता पाय आपले पायाचे जे तळवे असतात ते मागच्या बाजूने एकत्र घेऊन ते आपल्या बटक्सखाली आपण घेत असतो, आपल्या नितंबाखाली ते घेत असतो. ह्याच्यामुळे आपल्या पोत म्हणजे आतडे जे असतात, लहान आतडे, पोटाचे जे लहान आतडे असतात, जेवल्यानंतर साधारणपणे हे आसन करतात, कारण की अन्नाचं पचन ह्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने होतं. हे आहे उष्ट्रासन. हे इतकं सहज आणि सोपं नाही आहे. ह्याला मागच्या बाजूनी वाकून हाताने पायाचे आपले जे घोटे असतात ते पकडायचे आहेत. ह्याच्यामध्ये पाठीच्या कण्याला चांगलाच व्यायाम होतो, आणि पाठीच्या कण्याचे जे काही प्रॉब्लेम असतील, कमरेचे जे काही प्रॉब्लेम असतील, हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात, सुटतात, आणि दुखणी कमी होतात पाठीची, तसेच मांड्यांचीसुद्धा मसल्स स्ट्रॉंग होतात. हे आसन आहे भुजंगासन. हे आसन सहज सोपं आहे, हे कोणीही सहज करू शकतं, आणि ज्यांना पोटावरची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासाठी तर हे खूप उपयुक्त आहे, किंवा ज्यांना पोटाचे त्रास आहेत, ज्यांना गॅसेसचे त्रास आहेत, त्यांनी हे आसन अगदी आवर्जून करावं. त्याच्यामध्ये त्यांना पोटाचा त्रास तर कमी होईलच, गॅसेसचा त्रास कमी होईल, प्लस पोटाची जी चरबी आहे, तुम्ही जर हे नित्य आसन करत राहिलात तर तुमच्या पोटावरची चरबी अगदी कमी कमी होत पोट तुमचं अगदी पातळ आणि स्लिम होईल. त्याच्यामुळे हे सहज आसन तुम्ही कोणीही करू शकता. हे वृक्षासन आहे. हे आसने तुम्ही सहज करू शकता. वृक्षासनामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहेत. फक्त ह्यात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हात वर घ्यायचेत असे, आणि जी पाय जो असतो तो दुमडायचा, आणि त्याची जी टाच असते पायाची, जो तळवा असतो तो पूर्ण असा जांघेपासून त्याला ताठ ठेवायचा, आणि पाय ताठ ठेवायचा आहे दुमडलेला, आणि खालचा पायही. ह्याला वृक्षासन म्हणतात. या वृक्षासनामुळे तुमची पूर्ण बॉडी संतुलित होते, शिवाय तुम्हाला स्वतःचं वजन कसं समतोल ठेवायचं हे शिकवतं, आणि मनाचा कंट्रोल कसा ठेवायचा हे आसन शिकवतं. तर मंडळी, ही काही आसनांचे प्रकार मी तुम्हाला दाखवले. गेले कित्येक वर्ष ही आसनं मी करते आहे, आणि त्यामुळे ह्याचा इतका फायदा होतो आणि मला तो इतका जाणवलेला आहे, आज तो मला तुम्हाला सांगायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आसन करत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं वाढतं, आपला आत्मविश्वास वाढतो, प्लस आपण आसन करत असताना आपल्या संपूर्ण अंगाला, संपूर्ण शरीराच्या स्नायूंना जबरदस्त ताण पडतो, आणि त्या ताणामुळे आपले शरीराचे जे अवयव आहेत असे ताणले जातात, आणि म्हणून ते सगळे मसल्स आणि मसल्स असे रिलॅक्स होतात, आणि ते रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला इतकं छान फील होतो, असं वाटतं की आपण अक्षरशः म्हणजे असं हवेत आपण उडतो आहे की काय, इतकं सुंदर फिलिंग. जर तुम्ही रोज योगा केला तर हा योगांमध्ये हा आपल्याला फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की योगामध्ये तुम्हाला
तुमची जी विचारसरणी असते, तुमच्या मनातले जे ताण असतात, तणाव असतात, हे पूर्णत निघून जातात. चिंता असते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये इतकं हे होता, मग्न होता की तुमचे विचार डोक्यातले नाहीसे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं, तुम्हाला जर का शुगर असेल तर ती कमी होते, तुमची श्वसनक्रिया जर प्राणायाम केलं तर श्वसनक्रिया खूप चांगली होते. योगा करतानासुद्धा आपल्याला आपल्या श्वासांवरती नियंत्रण ठेवावं लागतं. आपला श्वास कसा आत घ्यायचा, केव्हा बाहेर सोडायचा, हे योगा करताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे हा श्वास आपण नियंत्रित करू शकतो, ह्या श्वासामुळे आपली श्वसनक्रिया सुधारते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अपचन आणि गॅस होत असतील तर ते ह्याच्यामुळे कमी होतात. आपल्या पोटावरची चरबी प्रचंड भुजंगासनामुळे पोटावरची चरबी कमी होते आणि मांड्यांवरची चरबी कमी होते. याशिवाय तुम्हाला जर आणखीन संधिवाताचा त्रास असेल तर तोसुद्धा त्रास तुमचा हळूहळू तुम्हाला सहन करायला शिकवतो. सहनशीलता वाढते, मुख्य म्हणजे ह्याच्यात सहनशीलता वाढते. आणि हा संधिवाताचा जो त्रास आहे तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढत असेल तर ते तुमचं कमी होतं. त्याप्रमाणे तुमचे हृदयरोग असेल किंवा तुम्हाला अस्थमा असेल किंवा आणखीन ब्रॉन्कायटिस असेल, मायग्रेन असेल, हे सगळे त्रास तुमच्या ह्याच्यामुळे कमी होतात. त्याच्या त्याचप्रमाणे हार्ट अटॅकचे चान्सेस जे असतात ते खूप कमी होतात. हार्ट अटॅकचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होतं. आपण नेहमी योगा जर करू किंवा प्राणायाम करू तर त्याच्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हा आहे की आपल्याला आपलं वजन जे आहे ते कायम कंट्रोल करता येतं. आपल्याला वजन संतुलित करण्यासाठी तर योगा हा सगळ्यात खूप महत्त्वाचा काय म्हणायचं जरा प्रकार आहे. योगा आणि प्राणायाम, आज तर तुम्हाला मी योगाबद्दल सांगितले कारण की आपल्याला आंतरराष्ट्रीय डे असल्यामुळे 21 तारखेला सगळ्यांना योगा करायचा आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला ज्यांना जमत नाही किंवा ज्यांनी कधीच केलेलं नाही अशा लोकांनासुद्धा सहजपणे योगा येईल असा योगाचे प्रकार मी इथे आत्ता दाखवले. ते तुम्ही जरूर करा आणि तुम्हाला कसं वाटतं त्या दिवशी हे तुम्ही मला जरूर कळवा. तुम्हाला त्या दिवशी योगा करता यावा म्हणून मी हा व्हिडिओ इन ॲडव्हान्स पाठवत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच अशी मी खात्री बाळगते, असा विश्वास ठेवते. आणि तुम्ही याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला अगदी सहजपणे सापडतील, भेटतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना, फॅमिली सर्कल्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील त्या दिवशी हा योगा करता येईल. आणि हा योगा फक्त त्या दिवशी एकच दिवस करायचा नाही आहे, ह्यापुढे हा योगा तुम्ही निदान जेवढी आसनं आज मी तुम्हाला दाखवली आहेत इथे, जेवढे इमेजेस तुम्हाला इथे मी दाखवलेले आहेत, ते तुम्ही सहजपणे करता येतील तेवढे तर सहज करा. किमान त्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस नक्की जाणवेल आणि असतील ते सारे आजार दूर होतील. बस, धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.